जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक भरती 2019 एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, ही व्हिडिओ आहे तुमच्या निकालाच्या अपडेटविषयी। त्यानंतर ही व्हिडिओ आहे तुम्हाला लागणाऱ्या सिलेक्शननंतर लागणाऱ्या डॉक्युमेंट्सबद्दल। त्यानंतर ही व्हिडिओ आहे तुमचं मार्क्स डिस्ट्रीब्युशनबद्दल। त्यानंतर ही व्हिडिओ आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेटिंग लिस्ट लागेल काय, तुमचं जर समजा सिलेक्शन झालं नसेल काही विद्यार्थ्यांचं 1-2% आणि जर समजा त्या पोस्टला एका विद्यार्थ्याने MPSC UPSC चा अभ्यास करणाऱ्या किंवा उच्च शिक्षित विद्यार्थ्याने ॲप्लाय केलं असेल, जवळपास 70% जे उच्च शिक्षित आहेत त्यांनी या भरतीमध्ये ॲप्लाय केलेलं आहे। सच काहींनी फॉर्म टाकून दिले, 10वीला जास्त टक्के होते म्हणून टाकून दिले, आणि 30% जे 12वीच्या आतले विद्यार्थी आहेत त्यांनी टाकलेले आहे। 70% काहींनी मजबुरीने टाकलेले आहेत। समजा काही विद्यार्थी असतील MPSC UPSC SSC बँकिंगचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्यांचं काही वर्षांपासून प्रिपरेशन चालू असेल पण त्यांचं त्या भरतींमध्ये सिलेक्शन होत नसेल, किंवा 1-2 मार्कांनी जे त्या पोस्टला सिलेक्ट होत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना 85%च्या वरती होते, 80%च्या वरती होते, तर या विद्यार्थ्यांनी म्हणजे 70% उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी जे UG NPG असे विद्यार्थी जे असतील त्यांनी सुद्धा या भरतीमध्ये ॲप्लाय केलेलं आहे। 30% विद्यार्थी हे 12वीच्या आतले आहेत। तर समजा 70% काही विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना 12वीला 10वीला, तर त्यांना चांगले टक्के होते कारण त्यामुळेच त्यांनी एवढं UG पर्यंतचं PG पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी समजा ऐनवेळी जर भेटलेली पोस्ट स्वीकारली नाही तर ती जी वॅकंट आहे जागा, त्या जागेवर वेटिंग लिस्ट लागेल का, तर त्याबद्दल माहिती सांगतो। तर मित्रांनो, वेटिंग लिस्ट लागते सायकल 1, त्यानंतर सायकल 2 अशा फॉर्ममध्ये हा रिझल्ट लागत असतो। त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतो वेटिंग लिस्टमध्ये, तो तुम्हाला त्या पद्धतीचा मॅसेज येईल। त्यानंतर एक समस्या आहे विद्यार्थ्यांची की आधी मॅसेज येतो की आधी निकाल लागतो। तर बघा मित्रांनो, आधी SMS येतो तुमच्या मोबाईलवर, जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्याच्या 1-2 दिवसानंतर तुमचा फायनल PDF फॉर्ममध्ये रिझल्ट हा डिस्प्ले होत असतो ऑफिशियल वेबसाईटवर। मित्रांनो, ही व्हिडिओ आपली स्टार्ट झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये कुठेतरी मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत। एक प्रश्न असेल त्यासाठी 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन्स असतील, तर तुम्हाला योग्य वाटणारं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून खाली कमेंटमध्ये टाईप करायचं आहे। तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचं ऑप्शन, तुमचं उत्तर जे काय असेल ते टाका। तर बघूया किती विद्यार्थ्यांचा तर्क हा योग्य ठरतो। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, व्हिडिओमध्ये कुठेतरी मी हा प्रश्न विचारलेला असेल। ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल कुठल्याही प्रकारची जर तुमची कंप्लेंट असेल, कुठल्याही प्रकारचा तुमचा डाऊट असेल की काही विद्यार्थ्यांना वाटतं की डबलदा फॉर्म भरला गेला असेल, काहींचं डॉक्युमेंट अपलोड करताना काही मिस्टेक झाले असतील, काहींनी आपल्या पासपोर्ट फोटोच्या ऐवजी मित्राचा पासपोर्ट किंवा मैत्रिणीचा पासपोर्ट फोटो अपलोड केला असेल, तर काहींनी ग्रुप सेल्फी अपलोड केला असेल, काहींनी त्यांची जी सिग्नेचर असेल तर त्या सिग्नेचरमध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल, काहींनी MSCIT सर्टिफिकेट अपलोड केलं नसेल, काहींनी स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलं असेल, तर अशा पद्धतीच्या ज्या काही तुमच्या डाऊट्स वाटतात तुम्हाला ते जर क्लिअर करायचे असतील, त्याच्यासाठी ग्रामीण डाक सेवक भरती पोस्ट ऑफिस इंडियन पोस्ट ऑफिसची एक हेल्पलाईन नंबर आणि एक ईमेल ID आहे। ईमेल ID मध्ये जर तुम्ही एक रिप्लाय दिला किंवा ईमेल जर त्यांना केला तर त्वरित तुम्हाला उत्तर हे मिळतं। त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये ते 1-2 दिवसामध्ये ते तुम्हाला उत्तर देतात। आणि कॉल जर करायचं असेल तर इथं हेल्प डेस्क हे नाव दिसतं आहे तुम्हाला, तर त्याच्यावर क्लिक करायचं। हेल्प डेस्कमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीची एक फॉर्मॅट येतो आहे स्क्रीनवर, त्यात महाराष्ट्र सर्कल हे लिहिलेलं आहे, हेल्पलाईन नंबर 022, त्यानंतर 22-62-16-82 अशा पद्धतीचा हेल्पलाईन नंबर आहे। तुमच्या मनातील काही डाऊट असला तरी तुम्ही या नंबरवर संपर्क साधायचा आहे, आणि तुमच्या डॉक्युमेंट रिलेटेड किंवा रिझल्ट कधी लागेल याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा जो ईमेल आय डी आहे त्यांचा त्यावरसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, GDSRECTT.MAH@gmail.com हा त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे। तर अशा पद्धतीने
त्यांचा हेल्पलाईन आणि ईमेल आय डी मी तुम्हाला दाखवलेला आहे, नोट डाऊन करू शकता, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर एक त्यांचं उत्तर आलं की मार्चपर्यंत तुमचा 31 मार्च 2020 तुमचा निकाल लागून जाणार आहे. तर बघूया आता निकाल लवकर लागतो की अपेक्षा आहे आणि आसाम राज्याचा निकाल लवकर लागण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्र राज्यापेक्षा. त्याचं रिझन असं की आसाम राज्याचे वॅकन्सीज ह्या कमी होत्या ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. आसाम राज्याच्या बघूयात आपण. रिझल्ट अंडर प्रोसेसमध्ये जर आलात, रिझल्ट अंडर प्रोसेस म्हणजे काय, तर ज्या राज्यांचे रिझल्ट हे लागण्याचे आहेत काही दिवसांच्या अवधीमध्ये, ज्या राज्यांचे निकाल आहेत ते दोन राज्य महाराष्ट्र आणि आसाम ते वेटिंगवर आहेत, त्या दोन राज्यांचे निकाल आता लागणार आहेत. आसाममध्ये 919 जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये 3650 आहेत. आसाम राज्याचा निकाल हा 15 मार्चपर्यंत लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा निकाल लागू शकतो. तर बघूया आता महाराष्ट्राचा, लक चांगलं असेल तर लवकर लागेल, जेव्हा निकाल लागायचा आहे तेव्हा लागणारच आहे. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय असतील आणि तुम्हाला जॉब ही पोस्ट मिळाल्यानंतर जॉईन करायची आहे किंवा नाही आहे ते सुद्धा एकदा डिसाईड करून घ्या. आणि यामध्ये करिअर करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही पुढची प्रोग्रेस करू शकता त्या पद्धतीचा विचार करून, उच्च शिक्षित असाल तर तोही देखील विचार करा. अन्यथा जे अंडर 12th जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं फक्त 12वीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे, त्यांच्यासाठी ही पोस्ट सोडून द्यावी, कारण त्यांना ही पोस्टची गरज आहे. तुम्हाला याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळू शकते. सिलेक्शन झाल्यावर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात, तर त्या कमेंट्सचं उत्तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, जे सर्टिफिकेट तुम्ही ॲप्लाय केलं होतं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि 10वीचं मार्कशीट, हे दोघंही लागणाऱ्या वस्तू आहेत. डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेचं प्रूफ म्हणून तुम्हाला एक तर 10वीचं मार्कशीटवर तुमचं जन्मतारीख असेल ते सुद्धा चालेल, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ते सुद्धा चालेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड किंवा इतर तत्सम डॉक्युमेंटवर तुमचं जर जन्मतारीख असेल ते सुद्धा चालून जाईल. त्यानंतर लागणारं डॉक्युमेंट आहे MSCIT, त्यानंतर लागणार आहे MSCIT, C++ और तत्सम डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतं, जे 10वी और इतर ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा UGपर्यंत PGपर्यंत जे काही तुमचं कॉम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट असेल तोसुद्धा, त्याचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला चालून जाणार आहे. त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेटमध्ये येतं, कास्ट सर्टिफिकेट किंवा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असू द्या, या दोघांपैकी जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ज्यावेळी तुम्ही फॉर्म फिलअप केला होता त्यावेळी जे फोटोज ॲप्लाय केले होते, अपलोड केले होते, ते सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायचे. त्यानंतर जी सिग्नेचर होती त्याच पद्धतीची सिग्नेचर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला करायची आहे, अन्यथा प्रॉब्लेम येऊ शकतो. PH कॅन्डिडेट असाल आणि त्यासाठी तुम्ही ॲप्लाय केलं असेल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. तर हे झालं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल. आता पुढे बघूयात आपण कट ऑफ किती लागू शकतो ते. या व्हिडिओच्या कट ऑफला जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे आहे. आणि तुमचे जे पर्सेंटेज असतील विदाऊट बेस्ट ऑफ 5 ते, त्यानंतर तुम्ही ॲप्लाय केलेले किती जागांवर तुम्ही ॲप्लाय केलं आहे किंवा किती प्रेफरन्सेस तुम्ही टाकले आहेत, तुमची कास्ट कोणती, ही सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जरूर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण डाक सेवक भरती 2019 निकाल कधी लागणार? ऑप्शन ए 7 मार्च ते 14 मार्च दरम्यान लागेल. ऑप्शन बी 16 मार्च ते 21 मार्च दरम्यान तुमचा निकाल लागेल. ऑप्शन सी 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान तुमचा निकाल लागेल. आणि ऑप्शन डी 31 मार्च नंतर तुमचा ग्रामीण डाक सेवकचा निकाल लागेल. तर मित्रांनो, या ऑप्शन ABCD पैकी जे काही वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये टाईप करा. तर कमेंटमध्ये काय टाईप करायचं तुम्हाला लक्षात घ्या, तुमचे पर्सेंटेज, तुमचे प्रेफरन्सेस, तुमची कास्ट आणि ABCD पैकी जे काही ऑप्शन योग्य वाटत असेल ते टाईप करा. आणि आपला आता कट ऑफ काय लागू शकतो ते आपण बघूया. जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ लागू शकतो, ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ लागू शकतो 90 ते 94 दरम्यान. हे पर्सेंटेज आहेत विदाऊट बेस्ट ऑफ 5, तुमचं 700, 750, 600, 650, 550,
कोणतंही पॅटर्न असू द्या, CBSEचे विद्यार्थी असू द्या, त्यानंतर इतर कुठल्याही कॉन्व्हेंटचे विद्यार्थी असू द्या, कुठलेही विद्यार्थी असू द्या, तुम्हाला तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज सांगायचे, तुम्हाला सब्जेक्टमध्ये जे काय असतील तेच सांगायचे, दुसरं काहीच सांगायचं नाही आहे. तर जनरलचा कट ऑफ अंदाजे लागू शकतो 90 ते 94 दरम्यान, OBC कॅटेगरीचा लागू शकतो 88 ते 92 दरम्यान, EWS कॅटेगरीचा निकाल लागू शकतो 86 ते 89 दरम्यान, ST कॅटेगरीचा निकाल लागू शकतो 84 ते 87 दरम्यान, SC कॅटेगरीचा निकाल लागू शकतो 85 ते 90 दरम्यान, PH कॅन्डिडेटचा निकाल लागू शकतो 76 ते 80 दरम्यान, ठीक आहे. आणि PWD कॅन्डिडेटचा निकाल लागू शकतो 84 ते 87 दरम्यान. यूट्यूबवर फक्त एकच चॅनल आहे ज्यांनी PWD कॅन्डिडेटसाठी निकाल काय लागू शकतो त्याचं एक योग्य पद्धतीने कट ऑफ सांगितलेला आहे, 84 ते 87 दरम्यान तुमचा कट ऑफ लागेल, याच्या पेक्षा वेगळा लागणार नाही, प्लस मायनस 3-4 लागू शकतो. तर अशा पद्धतीने तुमचा कट ऑफ लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल, तर फायदा झाले असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता, तुमचं प्रेम दाखवू शकता. तर BPMसाठी पगार 12,000 ते 15,000 दरम्यान तुम्हाला मिळणार आहे, ABPM आणि डाक सेवकसाठी 10,000 ते 12,000 दरम्यान तुम्हाला पेमेंट हा मिळणार आहे. तो पेमेंट आहे खूप छान असा पेमेंट आहे, 4 तासासाठी एवढा, 5 तासासाठी एवढा पेमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 1 तास 2 तास 3 तास जरी एक्स्ट्रा केलं तरी तुम्हाला ओव्हरटाईमचा पेमेंटसुद्धा मिळणार आहे. ओव्हरऑल बेस्ट पोस्ट आहे, तर ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना आपले चॅनलकडून शुभेच्छा. आशा करतो या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये ज्या काही MSFच्या भरती आलेल्या आहेत, तर त्याच्या तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर या हे एक चौकट अशा 3 ठिकाणी जे 7,000 पदं आलेत MSF भरतीचे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओंमध्ये माहिती मिळेल. तसंच पोलीस भरतीसाठी जी 8,000 पदांसाठी महाभरती होणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा योग्य माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद.